नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। मागील वर्षापासून कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशामध्ये वेळोवेळी लॉकडाऊन झाला आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे। गेल्या 1.5 वर्षापासून कोणत्याही प्रकारचे आर्थिक तथा कामधंदा सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू नाहीत। अशातच पेट्रोल, डिझेल, डाळी, खाद्यतेल, गॅस, जीवनावश्यक वस्तू इत्यादींच्या किमतीत भरमसाठ वाढ रोज होतच आहे। यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडत आहे। लोकांच्या उत्पन्नाच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने खर्च हा मोठ्या प्रमाणात होत आहे। हातावर पोट असणाऱ्यांना लॉकडाऊनमुळे सर्वच कामधंदा पूर्णतः बंद झाल्याने एक वेळचे अन्न पण लोकांना मिळत नाही आहे। यामुळे जीवन जगणे असह्य झाले आहे। लोक कोरोनामुळे नाही तर उपासमारीने अधिक मरत आहेत। हाताला काम नसल्याने रोजगार नाही, यामुळे घर खर्च चालवणे कठीण झाल्याने सर्वसामान्य माणूस व शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे। आर्थिक कोंडी, उपासमार या सर्वांचे परिणाम म्हणून मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे। शेतकरी माल पिकवत आहे पण योग्य दर नसल्याने अनेकांनी आत्महत्येचे मार्ग स्वीकारले आहेत। छोटे छोटे उद्योजक पूर्णपणे संपत चालले आहेत। राज्य सरकार केंद्र सरकारवर टीका करत आहे आणि केंद्र सरकारचे प्रियजन राज्य सरकारवर टीका करत आहेत, परंतु या दोघांच्यामध्ये देशाची व राज्याची सर्वसामान्य जनता मरत आहे। दोघांना जनतेचं भलं करायचं असेल तर दोघांच्या अधिकारातील जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे। उदाहरणार्थ बँकेचे कर्ज, कर्जावरील व्याज, पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, वाढवलेले सर्व दर, शासकीय वसुली, वीज दरवाढ, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ, दंड व्याज माफ इत्यादी प्रकारचे निर्णय, त्याचबरोबर चालू स्थितीत करण्यात येत असलेले निर्बंध हटवून सर्वसामान्य जनतेला जीवन जगण्यास मदत करावी। 19 जुलै 2021 नंतर पुन्हा कडक निर्बंध लावून सर्वसामान्य जनतेला अडचण निर्माण करणारे निर्णय घेण्यात आले, तर वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांना तीव्र विरोध करत सर्व छोटे मोठे व्यावसायिकांना सोबत घेऊन जन आंदोलन उभे करून रस्त्यावर उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, उमर फारूक ककमरी, चंद्रकांत खरात, संजय कांबळे, अशोक लोंढे, प्रशांत कदम, प्रशांत वाघमारे, वसंत भोसले, अनिल अंकल खोपे, कुमार कांबळे, अनिल मोरे, दीक्षांत सावंत, मिलिंद कांबळे, सागर आठवले, सिद्धार्थ लोंढे, शरद वाघमारे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते। लोकसंदेश न्यूजसाठी मिरजहून इरफान बारगेर। 16 जुलै 2021 रोजी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे आम्ही ही मागणी करत आहोत की गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊन आणि कडक निर्बंध हे लागू करण्यात टप्प्याटप्प्याने आलेले आहेत आणि ह्यामुळं सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं आर्थिक अडचण निर्माण होत चाललेली आहे आणि राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे दोन जणांची प्रियजन एक दुसऱ्यावर विरोध करत सर्वसामान्य नागरिकांना दोन जात्यामध्ये दळण्याचं काम करत आहेत। दोन्ही विरोधक एक दुसऱ्यांना विरोध करतात, परंतु नागरिकांच्या समर्थनातील कुठलाही मागणी आणि निर्णय दोन्ही सरकार करत नाही। त्यामुळं आम्ही आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन याद्वारे मागणी करत आहोत की आजपर्यंत जे निर्बंध लावण्यात आलं, लॉकडाऊन लावण्यात आलं, ठीक आहे, परंतु याच्यापुढे 19 जुलै 2021 नंतर जर कडक निर्बंध लावण्याचा प्रयत्न करण्यात आला तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा तीव्र विरोध करण्यात येईल आणि त्याचबरोबर सर्वसाधारण नागरिकांना, व्यापाऱ्यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभा करू। जर राज्य सरकार व केंद्र सरकारनं असं वाटत असेल की निर्बंध लावणं किंवा लॉकडाऊन करणं हाच पर्याय कोरोनाला रोखण्याचा असेल तर ठीक आहे, ते सुद्धा मान्य करू, परंतु ते मान्य करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय पहिला घेण्यात यावे आणि ते निर्णय घेण्यात येऊन त्याची लेखी कुठलीही प्रत काढावं। जसे की लोकांची जी आर्थिक नुकसान होत आहे, त्या लोकांचे आर्थिक सोर्स नाहीत, त्या लोकांना त्यांची व्याजा किंवा बँकेचे हप्ते ते माफ करावं, त्यांना स्थगिती द्यावं आणि जे लोक छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना आर्थिक मदत करावी आणि त्यांच्याकडून होणारा कुठल्याही प्रकारची शासकीय वसुली ही करू नये। कारण मागच्या नंतर लॉकडाऊन नंतर ज्यावेळेस चालू करण्यात आलं त्यावेळेला वाहतूक शाखेकडून जे वाहतूक करणारी जे प्रवासी वाहतूक करणारी साधने आहेत, फोर व्हीलर असो, टू थ्री व्हीलर असो, यांच्याकडून लॉकडाऊन संपल्यानंतर ई चलनाची जी थकबाकी होती ती वसूल करण्यात आली। महानगरपालिका प्रशासनकडून नागरिकांना आमिष दाखवून घरपट्टीत सूट देऊन त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्यात आली, त्यानंतर परत आता पुन्हा लॉकडाऊन। अशा प्रकारचे कुठलेही कृत्य महानगरपालिका असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो करू नये आणि करण्यात जर त्यांची विचार असतील तर त्यासाठी नागरिकांच्या
समर्थनात नागरिकांच्या मर्जीसाठी कुठले योग्य निर्णय घ्यावे आणि मगच लॉकडाऊन किंवा निर्बंधाचा विचार करावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून त्याचा तीव्र विरोध होईल। नागरिकांना घेऊन, व्यापाऱ्यांना घेऊन आम्ही जल आंदोलन उभा करू असा आज इशारा देत आहोत।